आदरणीय सुनीतींचा आज वाढदिवस आहे आणि म्हणून पुणे शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनता सुद्धा मोठ्या संख्येने आज इथे श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला आम्ही प्रार्थना करण्याकरता आलो होतो। आम्ही आरती केली, त्यांना चांगलं आरोग्य, दीर्घ आयुष्य आणि त्यांचं नेतृत्व आम्हाला सर्वांना मिळावं, देशाला मिळावं यासाठी आम्ही प्रार्थना केली। आता मी त्या बारकाव्यात काही बोलणं ज्या कायदेशीर बाबी असतात त्याच्यावर बोलणं बरोबर नाही, परंतु एकंदरच जो त्यामध्ये वेळ चाललेला आहे म्हणजे असं वाटून जातं का ॲज पर शेड्यूल काही चाललं आहे का काय, कशाकरता एवढा वेळ? 12 वर्षाच्या माणसाला जरी विचारलं, एखाद्या नागरिकाला, ग्रामीणला म्हणतो मी, तुमच्या शहरातल्या नाही, त्याला जरी विचारलं का खरं काय रे, तर तो खरं बोलल, त्याच्याकरता एवढा वेळ का जातोय हे मला समजत नाही। पण अध्यक्ष ओव्हर टाइम करतात अधिवेशनानंतर पुन्हा सुरू, असंच मी म्हटलं की याच्यात ॲज पर शेड्यूल म्हणजे वेळ ठरवून चाललेला आहे का काय अशी शंका सर्वसामान्य माणसाला सुद्धा येते, माणसं हुशार झालेत। नाही नाही, याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची राजकारण करण्याची एक पद्धत आहे आणि ती आपण 14 सालापासून पाहिली, 10 वर्ष जवळपास पाहतो आहोत की ते विरोधकांना नामोहरण करण्याकरता अनेक गोष्टींचा वापर करतात, विशेषतः ज्या संस्था ह्या आपल्या शांतता ठेवण्याकरता, दोष दूर करण्याकरता समाजातले असतात त्यांचासुद्धा राजकारणाकरता वापर होत असताना दिसतं आपल्याला। म्हणजे यामध्ये आणि बऱ्याच वेळा पाहिलं की विरोधकांवरच ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, भारतीय जनता पक्षाकरता घडत नाही। बरं, विरोधकांचं ॲक्शन होते पण नंतर तो भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर वॉशिंग मशीनमधून काढल्यासारखा स्वच्छ होतो, म्हणजे याचा अर्थ सर्वांना समजतो। हे वर्ष शेतकऱ्याकरता खूपच अवघड चाललेलं आहे आणि मी आपल्या श्री गणपती जवळ प्रार्थना करील की आमच्या शेतकऱ्याला वाचवण्याकरता परमेश्वरांसुद्धा पाठीशी उभं राहावं, सरकारनं तर राहिलंच पाहिजे। एकंदर आता जी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, एक तर दुष्काळ पडला सुरुवातीला, त्यानंतर जे काही पिकं लोकांनी आणली कशी हे करून कष्टानं, त्याच्यामध्ये सुद्धा आपण विदर्भात गेलं, पूर्व विदर्भात ते धान पीक पूर्ण नष्ट झाले, पश्चिम विदर्भामध्ये कापूस, सोयाबीन पूर्ण खराब झालं आहे, संत्रीचे सुद्धा आता ते फळं होती ती काळी पडत आहेत अशा प्रकारची अवस्था आहे। पुढं आलं तर जळगावच्या केळीचं नुकसान झालं आहे, मराठवाड्यामध्ये सुद्धा सोयाबीनचं नुकसान आपल्याला दिसतं आहे, आंब्याचं नुकसान दिसतं आहे, इकडं नाशिकमध्ये पूर्णपणे द्राक्ष आणि कांदा याचं नुकसान झालेलं दिसतं आहे, ऊसाचं बी इथेनॉलला त्यांनी बंदी करून त्याचं नुकसान केलं आहे, कोकणामध्ये आंबासुद्धा पुन्हा त्यालासुद्धा मार बसला आहे। म्हणजे शेतकरी कोणत्या बाजूनं त्याची परिस्थिती चांगली आहे हे आता राहिलेलं नाही आणि या शेतकऱ्याच्या पाठीशी सरकारनं उभं राहिलं पाहिजे। दूध उत्पादक शेतकऱ्याची सुद्धा अवस्था इतकी वाईट आहे, दूध निर्माण करणं ही किती कठीण गोष्ट असते त्या दूध उत्पादकालाच माहिती, रात्रंदिवस काम करावं लागतं, त्यावेळेस ते दूध हाताशी येतं, ती गाय पोसावं लागती, चारा घालावं लागतो, इंजेक्शन असतात, धुवावं लागते, काय काय करावं लागतं। आता त्याला जर तुम्ही 34 रुपये उत्पादन खर्च असेल आणि 25 रुपये मिळत असतील तर मग ती गाय तरी त्याला जगवायची, ती गाय पोसायचं आहे तिला, कसं करणार तो? आणि त्यामध्ये आमचं मत एवढंच आहे की सरकार अशी ज्या ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस सरकार पाठीशी उभं राहिलेलं आहे आणि मदत केलेली आहे। बऱ्याच वेळा एखादं उत्पादन जास्त झालं की ते भाव पडतात, त्यावेळेस सरकारनं जे ज्यादा उत्पादन झालं ते कमी करायचं असतं, काढून घ्यायचं असतं किंवा मदत करायची असते, परंतु अजून काहीही निर्णय नाही। त्यांचं लक्ष तिघांचं, तिघ आहेत मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, आपसात वाद चालू आहेत बादल्यांवरून, त्याच्यात ते दंग आहेत, जनतेकडे त्यांचं लक्ष नाही। अनेक पदं रिक्त आहे, खरं म्हणजे नोकर भरती होत नाही, भरती करायला गेले तर घोटाळेच होतात, त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतो आहे, अनेक पेपर फुटत आहेत, सरकार चाललं आहे कसं आणि आहे का नाही सरकार असं वाटावं ही परिस्थिती आहे। खरं म्हणजे जे आता अंमली पदार्थाचा प्रकार आहे तो आपल्या राज्याला सगळ्यात घातक विषय कोणता आहे आता, आणि सगळ्यांनी त्याच्यावर विचार करावा असा विषय कोणता असेल तर अंमली पदार्थाचा वावर जो वाढतो आहे आणि तरुणांमध्ये वाढतो आहे हे आपल्या पुढच्या पिढीला घातक गोष्ट आहे। अशा वेळेस काही लोकांना संरक्षण दिलं जातं, त्यांना पळून जायला मदत केली जाते, त्यामध्ये मोठ्या मोठ्या माणसांचा हात असल्याचं आमदार धंगेकरांनी स्पष्टपणे सांगितलं। माझं मत असं आहे की यामध्ये कुणीही असू, कुणी मोठा असू लहान असू, याचा विचार न करता आपल्याला पुढची पिढी वाचवायची आहे म्हणून कठोर अशा प्रकारची कारवाई कोणावरही केली पाहिजे या मताचा मी आहे।